की लोकशाहीमध्ये आपण निवडणुका सुरुवात झाल्यानंतर फक्त निवडणुकांच्या कामाला लागतो आणि शासकीय यंत्रणेचा कमीत कमी वापर व्हावा अशी अपेक्षा असते. MMRDAचे प्रमुख कोण आहेत तर मला आठवत नाही आहे, पण त्यांनी राजकीय हस्तक्षेप करणं हेच मुळात चुकीचं आहे. जर ते अनधिकृतच होतं तर एवढे दिवस हे शांत का बसले होते? आणि माझ्या माहितीप्रमाणे बाळ्यामामाकडे या सगळ्या गोडाऊन्सच्या हायकोर्टाच्या स्टे ऑर्डर आहेत. हायकोर्टाच्या स्टे ऑर्डर आहेत. असं असताना कारवाई करणं जुलूम जबरदस्तीने पोलिसांचा वापर करून तुम्ही काय घाबरवता काय लोकांना? हे घाबरणारी लोक नाही आहेत. मला माहितीये इथे अश्विनी जोशी नावाच्या कलेक्टर होत्या, त्यांनी एक पुनरावलोकन अहवाल तयार केला आणि त्या पुनरावलोकन अहवालामध्ये काय काय गुपित आहेत आणि किती रुपये देऊन त्यांची बदली करण्यात आली हे मला पण माहिती आहे. स्वातंत्र्य काळात ज्यांना जमिनी मिळाल्या होत्या त्यांच्या जमिनीचा फेरफार फिरवून आपल्या नावावर कोणी कोणी जमिनी केल्या याचा इतिहास अख्ख्या भिवंडीकरांना माहिती आहे. आपण जर स्वच्छ हाताचे असू व धुतल्या तांदळासारखे असू तर दुसऱ्यांवरती अटॅक करायला सोपं असतं, पण आपलेच पाय इतके चिखलात रुतलेत की कशाला दुसऱ्यांवर हल्ला करताय? जर आता हे होऊ द्या ना, त्यामुळे असे एखाद दोन गोडाऊन तोडून किंवा धमकावून काही होणार नाही. तुमच्या या धमक्यांना आता अख्खा देश घाबरेनासा झालाय, कारण का देशाला कळलंय की तुम्ही फक्त घाबरवून आणि दम देऊनच निवडणुका जिंकू शकता. जिंकू शकता नाही, तुम्ही एवढंच काम करू शकता. निवडणुका हारणार हे नक्की झालंय. जर निवडणुका हारणार नसेल ना तर माणूस हे धंदे करत नाही. जेव्हा त्याला कळतं की आपल्याला जरा आता वाईट परिस्थिती निर्माण झाली की समोरच्याला घेरण्यासाठी तो हे सगळे धंदे करतो. बाळ्या मामा मजबूत उमेदवार आहे. आज सर्वात जास्त जिल्हा परिषद सदस्य हे शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसचे आहेत. तिथे त्याच्यामुळे मला वाटतं की हे असल्या छोट्या मनाची कामं करणं लोकसभेच्या निवडणुकीमध्ये अतिशय चुकीचं, तुमची घाणेरडी विकृत मानसिकता दाखवणार आहे. अशी माणसं लोकसभेत जाणार असेल जाणार असतील तर ही महाराष्ट्राच्या नाही देशाच्या दृष्टीने लज्जास्पद गोष्ट आहे. राजकारण हे सुडासाठी द्वेषासाठी करायचं नसतं, समाज हितासाठी करायचं असतं. हे राजकारणाचं मुख्य गणित आहे, ते जरा समजून घेतलं असतं तर बरं झालं असतं. सर भिवंडी सर बाळ्यामामांचं ज्यावेळेस ते शिंदे गटामध्ये गेले होते त्याच्यानंतर इतके दिवस ही कारवाई रोखून देण्यात आली, मात्र उमेदवारी दिल्यावर ही कारवाई? मीच तेच सांगतोय की उमेदवारी दिल्या दिल्या दोन तासात कारवाई करणं ह्याच्यातनं सरकार आणि सरकारी यंत्रणेचा हेतू स्पष्ट होतो. असं तुम्ही घाबरवून कोणाला गप्प बस फॉर्म मागे घे असं करता येत नाही. उलट मी सांगतो पॉलिटिकल भाषेत, आज पूर्ण महाराष्ट्रात बाळ्यामामाला सहानुभूती मिळेल. हायकोर्टाची स्टे ऑर्डर असताना तुम्ही त्याच्या गोडाऊनवर गेलेच कसे? आणि अख्ख्या MMRDAला माहिती आहे की बाळ्यामामाकडे हायकोर्टाची स्टे ऑर्डर आहे म्हणून. स्टेटस क्वो आहे. झालं संपलं. सांगली आणि भिवंडीची जागा जी आहे त्याच्यावरती नाना पाटोळे यांनी, ठीक आहे, प्रत्येक जण आपापल्या पक्षाबद्दल बोलत असतो, त्याच्याबद्दल आपण फार आपण दुसऱ्या पक्षाच्या, मी काय दुसऱ्या फळीतला नेता आहे, मी काय मुख्य नेता नाही आहे, त्यामुळे ह्याच्यावर मी काही बोलणं योग्य पण होणार नाही. नाना माझे मित्र आहेत, नाना माझा चांगला मित्र आहे, मी ह्याच्यावर काही भाष्य करणार नाही. प्रत्येकाला शेवटच्या क्षणापर्यंत आपली लढाई लढण्याचा अधिकार असतो, तो आपण हिरावून तर घेणार नाही. हिलाच लोकशाही म्हणतात. सर
भिवंडीच्या बाबतीत हा वाद सुरू आहे, मात्र कल्याण मध्ये देखील अजूनपर्यंत उमेदवारी जाहीर करत नसतील किंवा ठाण्याची परिस्थिती जर आज आपण पाहतोय की महायुती अजून उमेदवारी जाहीर करत नाही, काय नक्की परिस्थिती असेल? डायरेक्ट एबी फॉर्म होता देऊ त्याची जाहीर करण्याचा देखील विचार केला जातो त्यांच्याकडून, साहेब दुसरा काय करतो ह्याच्याकडे लक्ष देत नाही, मी कधीच लक्ष देत नाही. त्यांचे कोण उमेदवार आहेत त्यांच्याकडे मी कधी बघत नाही, कधी भाष्यही करत नाही. त्याच्यामुळे मला कधीच हा प्रश्न विचारत जाऊ नका की महायुतीत असं चालू आहे, त्यांच्याकडे काय चालू आहे, मला काय करायचं? दररोज सकाळी दुपारी संध्याकाळी इथे बंगल्यावर मिटिंग असते आणि मग बाहेर आल्यावर एकत्रित सगळे हसतानाचे फोटो असतात आणि नंतर मग फोनाफोनी सुरू होती एक दुसऱ्याला. सगळं माहिती आहे, सगळ्या सगळ्यांना माहिती असतं. आपल्याला काय करायचं, त्यांच्या घरात काय चालू आहे, मला काय करायचंय? मला माझं घर व्यवस्थित ठेवायचंय बस. मला काय करायचंय? तीन का चार नाव चर्चेत आहेत, मला काय करायचंय? मला खात्री आहे प्रताप सरनाईकांना उमेदवारी मिळणार. झालं ना, बोललो ना तिच्या प्रत्येकाला रिंगणा देण्याचा अधिकार आहे ना. तो प्रताप असो नाहीतर रवी असो, प्रत्येकाला अधिकार आहे. उमेदवारी मागणं हा काही चूक नाही आहे. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.